नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी सर्पमित्र गोपाल पाटील। मित्रांनो, सकाळचे 11 वाजले आहेत आणि नागरतास रोड प्रॉपर मालेगाव मध्ये नागरतास रोड वर रामराव जनक कॉलेज आहे आणि कॉलेज मध्ये साइज पण मस्त आहे। बिनविषारी कवड्या साप कॉमन उल्फ स्नेक पूर्णपणे बिनविषारी आणि याने एक मोठ्या साइजची पाल खाल्लेली आहे असं वाटते, कारण की याचं मधामध्ये पोट जे आहे तर ते फुगलेलं आहे असं वाटते। आणि हा साप जास्तीत जास्त पाल खाते, याचं मेन भक्ष्य म्हणजे पाल आहे। आणि हा उभ्या भिंतीवर चढतो, आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला आढळणारा साप पाल हे याचं मेन भक्ष्य आहे आणि त्याच्यासाठीच हा आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला येतो। या सर्व मंडळीचा मनापासून आभारी आहे। हा साप मी पकडला नाही, मी येईपर्यंत एका विद्यार्थ्याने हा साप पकडला। कोण होतं? यांनी हा साप पकडला, चांगल्या प्रकारे माहिती आहे, माझे व्हिडिओ बघतो तो आणि त्याच्यामुळे यांनी हा साप पकडला। पण या सर्व मंडळींना माझी हात जोडून विनंती आहे की सापाची ओळख जर नसेल तर सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका। हा बिनविषारी आहे, पण याच्या जागेच यालाच मिमिक्री करणारा साप बाईट केला। हो, आणि साप पकडल्या पकडल्या यानं 3 ते 4 वेळा मला बाईट केली, पण याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पूर्णपणे बिनविषारी आहे। या सापामध्ये 1% व्हेनम विष पॉयझन जहर येत नाही, त्याच्यामुळे हा साप किती काही जास्त प्रमाणात चावला जरी तरी पण काही कोणत्याही प्रकारचा धोका नाही। फक्त तुम्हाला जर तुम्ही जर घाबरले तर लवकरात लवकर ती जखम कोणत्याही साबणानं वॉश करून घ्यायची आहे आणि एक TT इंजेक्शन घ्यायचं आहे। TT इंजेक्शन नाही जरी घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही। चला, या सर्वांचं मनापासून आभारी आहे की यांनी एका सापाचा जीव वाचवलेला आहे। ते असला तरी काय प्रॉब्लेम नाही, हा साप जंगलामध्ये न्यायचं काही काम नाही, हे त्याचा आदिवास आहे, हेच त्याचा निसर्ग आहे। तर हा साप आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला आढळला तरी काही प्रॉब्लेम नाही, पकडण्याची काही गरज नाही। भीतीपोटी साप पकडावे लागतात। या शिक्षक मंडळीचा आणि विद्यार्थी मंडळीचा मनापासून आभारी आहे। याला मिमिक्री करणारा एक साप भारत देशाचा सर्वात जास्त विषारी इंडियन कॉमन क्रेट, ज्याला आपण मन्यार साप म्हणतो, रात्रीलाच निघतो आणि रात्रीलाच चावतो। न्यूरोटॉक्सिक व्हेनमनं परिपूर्ण असलेला साप आहे, याच्यासोबत मिमिक्री करणारा साप आहे। याच्यासारखाच दिसतो, फक्त तो जो साप आहे तर पूर्णपणे काळ्या कलरमध्ये असतो आणि त्याच्यावर पांढऱ्या रेषा, आणि हा जो साप आहे तर हा चॉकलेटी रंगामध्ये येतो आणि याच्यावर पांढऱ्या रेषा। याचं जे तोंड जे आहे तर तोंडही तुम्ही पाहू शकता, तोंडावर डोक्यावर व्ही आकाराची एक खून असते आणि जे रेषा आहेत ते रेषा जाड आणि सिंगल रेषा असतात आणि त्याच्यावर जे असतात ते डबल रेषा असतात काळ्या कलरचा। हा पूर्णपणे बिनविषारी आणि तो पूर्णपणे विषारी, भारत देशाचा सर्वात जास्त विषारी, त्याच्यामुळे तर आमची अंकिता बोरचाटी माझी बहीण, तर तिनं कॉल केला मला आणि मी इथं हा ओळखलं पण, कारण की ती स्वतः पण सापांना चांगल्या प्रकारे ओळखते। तर चला, पुन्हा कधीतरी भेटू अशाच नवीन परिवाराची मदत करताना, रप्टाईलची मदत करताना। आणि आपला मोबाईल नंबर मालेगाव तालुक्यासाठी 83 81 088 016, सर्पमित्र गोपाल पाटील। तर पुन्हा कधीतरी भेटू, चला पुढच्या व्हिडिओमध्ये। ओके, धन्यवाद।